कोकण एज्युकेशन सोसायटीच्या दत्तू शेठ पाटील प्राथमिक शाळा पनवेल येथे शालेय पोषण आहारासाठी शासनाकडून दिले जाणारे पैसे आणि तांदळाचा भ्रष्टाचार होत असल्याचे पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 1300 विद्यार्थ्यांसाठी 130 किलो तांदूळ आणि शिजवण्यासाठी 6500 रुपये रोज दिले जात असताना फक्त 30 किलो तांदूळ शिजवून विद्यार्थ्यांना वाटला जातो व उरलेल्या तांदळाचा भ्रष्टाचार होत आहे. 6 महिने सातत्याने पाठपुरावा करून निलेश पाटील यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला आहे. कोयसोच्या दत्तूशेठ पाटील प्राथमिक शाळेमध्ये 1300 विद्यार्थी शिकत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला 5 रुपयाप्रमाणे मध्यान्न भोजन शिजवण्यासाठी 6500 रुपये शासन दररोज याप्रमाणे महिन्याला 1,62,500 रुपये देत असते. शिवाय 130 किलो तांदूळ सुद्धा शासनातर्फे पुरवला जातो. मात्र केवळ 30 किलो तांदूळ शिजवून 1000 विद्यार्थ्यांचे पैसे व तांदूळ शाळा व्यवस्थापन आणि संस्था चालक पळवतात. हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने शेकापच्या नीतिमत्तेची लखतरे वेशीवर टांगली गेली आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाळाराम पाटील हे या शाळेचे अध्यक्ष असून त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने शिक्षणाचा बाजार मांडून नफा मिळवण्याचा गोरखधंदा येथे चाललेला आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास सुद्धा त्यांनी सोडलेला नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी राजकीय दबावाला बळी न पडता जिल्हा प्रशासनाने करावी व संस्था चालकांना दंड आणि कठोर शासन करावे अशी आमची मागणी होत आहे. शालेय पोषण आहार अधीक्षक उत्तम कापडणीस यांनीही या गैरव्यवहाराबाबत आपले मत व्यक्त केले. निलेश पाटील साहेबांनी मला जी तक्रार दाखल केलेली आहे ती वस्तुस्थिती खरी आहे आणि मी स्वतः 2 दिवसापूर्वी तिथे शाळेला व्हिजिट द्यायला गेलो होतो सकाळीच. तर जेव्हा तांदूळ जेव्हा त्या मुलांसाठी जी खिचडी आणली होती ती खिचडी 25 ते 30 किलो इतकीच खिचडी त्यांनी शिजवलेली होती. परंतु त्यांचा रेकॉर्ड तपासला असता ती रेकॉर्ड 124 किलो त्यांनी नोंद केलेली त्याच्यामध्ये. आणि त्यांना मुख्याध्यापकांना मी विचारलं तुम्ही 124 किलो तांदळाची नोंद केली आणि प्रत्यक्ष खिचडी ही 24 ते 25 किलो शिजलेली आहे. 30 किलोच्या आसपास आज शिजलेली खिचडी आहे. तर बाकीचा तांदूळ तुम्ही गेला कुठे त्याच्यावर मुख्याध्यापकांनी नाव सांगायला तयार झालेलं नाही किंवा त्या म्हणाल्यावर सगळं काही जे असेल ते आमच्या मॅनेजमेंटला तुम्ही विचारा. मॅनेजमेंटच्या आसपास आहे ते. त्याच्यामुळे त्यांनी काही कुठल्या गोष्टीची मला माहिती दिलेली नाही त्यांनी. आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून गव्हर्नमेंट शासनाकडे तो अहवाल सादर करणार आहे.